टी व्ही वर्तमानपत्रात राजकारण्यांच्या दिसणाऱ्या जाहिराती काही आपल्याला नवीन नाही आहेत, मात्र आता अधिकाऱ्यांच्याही जाहिराती या दिसू लागल्या आहेत. हा एक नवा ट्रेंड योग्य आहे का, याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. ही दृश्य बघून तुम्हाला कदाचित वाटेल हे खासदार किंवा आमदार आहेत, नाहीतर एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असतील. पण नाही, तुमचा अंदाज चुकलाय. हे आहेत संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, तर हे आहेत मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ. आयुक्तपदी त्यांची बदली झाल्यानं वर्तमानपत्रात पानभर जाहिरात देऊन स्वागत करण्यात आलंय. बडे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या व्यवसायाशी संबंधित असलेले उद्योजक हे अशा जाहिराती देताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांची पदोन्नती, वाढदिवस आणि त्यांच्या नियुक्तीचं निमित्त साधत अधिकाऱ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अधिकाऱ्यांच्या नेतेगिरीचं हे नवं फॅड गेल्या 2-3 वर्षात वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक ऑफिसर्सचा अल्टिमेट गोल जे आहे ते राजनीती ही झालेली आहे. त्यांना पॉलिटिक्समध्ये ही जायचं आहे. अनेक ऑफिसर्सला मी बघितलेले आहे की रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे, तर बहुतेक याची तयारी असू शकते. मात्र अधिकाऱ्यांच्या अशा जाहिराती दिसणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. विभागीय आयुक्त हा त्या विभागाचा महसुली प्रमुख असतो. विभागीय आयुक्ताला अर्धन्यायिक अधिकारही असतात. विभागीय आयुक्तांना वादग्रस्त महसुली प्रकरणात सुनावणी घेऊन त्यावर न्यायनिवाडा करायचा असतो. अशा स्थितीत अधिकाऱ्यांकडून तटस्थ न्यायनिवाड्याला बाधा येऊ शकते. सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न नेत्यांपेक्षा अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचं अनेकदा दिसून येतं. मात्र अधिकारी जर नेतेगिरी करू लागले तर ते निष्पक्ष राहू शकतील का आणि सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतील का, हाच खरा सवाल आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.